मित्रांनो, आता आता आपण आलोय वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसवर आणि तुम्हाला दाखवतो इकडे वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि त्याचं टायमिंग आहे 7:30 ते 9 आणि 3:30 ते 5:30. मंडळी, माणगावपासून आपण निघालो वेंगुर्ला यायला साधारण आपल्याला पाऊण तास लागला आणि इथून आता आपण चाललोय लाईट हाऊसला, वेंगुर्ला लाईट हाऊस. तुम्ही बघत असाल बरंच चढायला आहे इकडे, भरपूर पायऱ्या आहेत आणि चढ पण चांगला आहे, थकवणार आहे. चला तर मग मित्रांनो, हा सगळा एरिया आहे, हा लाईट हाऊस एरिया आहे आणि जवळपास 250 पायऱ्या चढून आपण लाईट हाऊसला येऊन पोचतो. खूप झाडं आहेत आणि प्रचंड वारा आहे, त्यामुळे बरं वाटतं आणि ते टोक दिसतंय समोर, ते लाईट हाऊस आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे आत्ता. लाईट हाऊसवरून दिसणारा सगळा व्ह्यू, तिकडे डॉल्फिनच बघतो ते बघ समोर, तिकडे समोर सगळे असे जात आहेत. मित्रांनो, लाईट हाऊसच्या पायऱ्यांवरून आता जातोय आपण, उतरतोय खाली आणि समोर दिसतोय हा वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा सगळा. मित्रांनो, आता आपण आलोय त्या वेंगुर्ल्याच्या नवीन झालेल्या नवाबाग ब्रिजवरती आणि हा खाडीवरती ब्रिज उभारलेला आहे, तुम्ही माझ्या मागे बघत असाल. तर चला आता हा ब्रिज कसा आहे ते बघू आपण. मंडळी, ही इकडे खाडी तयार झालेली आहे आणि तुम्ही इकडे बघत असाल तर हा समुद्र जो आहे तो इकडे ह्या जागेतून आत येतोय आणि इकडे खाडी झाली आहे. मित्रांनो, इकडे वरती हे दिसत आहेत दोन टॉवर, हे आहेत लाईट हाऊस जिथे आता आपण जाऊन आलो आणि इकडे बरोबर समोर आहे ते वेंगुर्ला बंदर आहे, मगाशी आपण जाऊन आलो ते. तो इकडे ब्रिज बनवलेला आहे खाडीवर, तो पूर्ण इकडे येऊन असा मस्त स्टेप्स बनवलेत, असा इकडे खाली उतरतो आणि इथे मस्त आर्टिफिशियल दगड वगैरे ठेवलेत, वाळू आहे आणि भरपूर पब्लिक आहे. आता संडे पण आहे त्याच्यामुळे फुल जोशमध्ये पब्लिक आहे.
चला मित्रांनो, आता जस्ट आपण वेंगुर्ला बीच, वेंगुर्ला लाईट हाऊस आणि इकडे नवाबागचा नवीन झालेला ब्रिज आणि इकडे बाजूला येतो बीच, असं सगळं कवर केलेलं आहे. तेव्हा आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.